तर विद्यार्थ्यांना एक एका नंबर स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणार जे काही क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे सुप्रकाशाला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी असा आहे दोन हजार रुपयाच्या नोटेवर किती भाषा मुद्रित असतात दोन हजार रुपयाच्या नोटेवर एकूण किती भाषा मुद्रित असतात ऑप्शन क्रमांक चार ग्रह एकूण सतरा भाषाचे आहे मित्रांनो रुपयाच्या नोटेवर मुद्रित असतात पुढचा प्रश्न पाहूया झरलीन ही अणुबट्टी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे झरलीन अणुबट्टी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक एक एक मुंबई जिल्ह्यामध्ये जे आहे झरलीन अनुबट्टी स्थित पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या पिकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त असते खालीलपैकी कोणत्या पिकात प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त असते ऑप्शन क्रमांक तीन आहे सोयाबीन या पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त असते पाहूया तारस ही अणुभट्टी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते तारस अणुभट्टी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक एक इकडून मुंबई जिल्ह्यामध्ये तारस अणुभट्टी स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रतिबंधक लस कोणत्या व्यक्तींनी शोधून काढलेली आहे कांजण्यावरील प्रतिबंधक लस खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी शोधली आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी एडवर्ड जेनर यांनी कांजण्यावरील प्रतिबंधक लस शोधून काढलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया कोणत्याही वाहनाचे वेग मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते आहे कोणत्याही वाहनाचे वेग मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते असते ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो ओडोमीटर मित्र जे आहे कोणत्याही वाहनाचे वेग मोजण्याचे एकक एक आहे पुढचा प्रश्न पाहूया बक्सारच्या लढाईमध्ये इंग्रजाचे नेतृत्व कोणी केलेले होते बक्सारच्या लढाईमध्ये इंग्रजांचे नेतृत्व खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेले होते ऑप्शन क्रमांक तीन राहील मेजर मंड्रो यांच्यामार्फत बक्सरच्या बक्सारच्या लढाईमध्ये इंग्रजाचे नेतृत्व करण्यात आलेले होते पुढचा प्रश्न पाहूया भारतामध्ये आरण्याखाली सर्वाधिक क्षेत्र असलेले राज्य कोणते आहे भारतामध्ये सर्वाधिक क्षेत्र असलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक हे राज्य भारतामध्ये सर्वाधिक क्षेत्र असलेले आहे पाहूया गोबीच्या वाळवंटामध्ये आढळणाऱ्या मातीला काय म्हटले जात असते गोबीच्या वाळवंटामध्ये आढळणाऱ्या मातीस खालीलपैकी काय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन ग्रही आहे ओ एस असे गोबीच्या वाळवंटात आढळणाऱ्या मातीस संबोधले जाते पुढचा प्रश्न पाहूया अरबी समुद्राची राणी खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणण्यात अरबी समुद्राची राणी खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक कोचिन शहराला अरबी समुद्राची राणी म्हटले जाते विद्यार्थ्यांना फिजिक्सवाला आपल्यासाठी संग्राम नावाची बॅच घेऊन आलेला आहे जे की एमपीएससी पी कंबाई दोन हजार साठी अत्यंत महत्वाची आहे आणि या बॅचेसचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील अव्वल शिक्षक आपल्याला या बॅचेस मध्ये शिकवणार आहेत पूर्व आणि मुख्य परीक्षेचे सखोल मार्गदर्शन देखील केले जाणार आहे आणि मागच्या वर्षीच्या प्रश्नावर आपल्याला विशेष लक्ष देऊन चर्चा देखील केली जाणार आहे क्लासमध्ये आपल्याला पीपीटी देखील पुरवली जाणार आहे तसे तर या बॅच ची किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे परंतु आपल्याला फिजिक्सवाला हे दोन हजार नऊशे लाच उपलब्ध करून दिलेली आहे अलक पांडे सर यांनी आपल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यां साठी टार्गेटेड बॅच प्री प्लस मेन घेऊन आलेले आहेत ज्यामध्ये देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षक आपणा सर्वांना शिकवणार आहेत रोजच्या सर्व वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिकावर फुल चर्चा देखील आपल्या सर्वांसाठी केली जाणार आहे आणि एमपीसीच्या प्री प्लस मेन साठी टेस्ट सिरीज देखील आपल्या सर्वांसाठी घेतले जाणार आहेत तर माझा कोड आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे तो कोड आपल्याला बॅच मध्ये एनरोल कर कोणत्या वेळेस टाकायचं आहे आपल्याला तुरंत एक हजार रुपयाचे डिस्काउंट दिले जाणार आहे तर या बॅचेसचा लिंक मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे माझे सर्वच महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की आपण या बॅच मध्ये तुरंत एनरोल करून घ्यायचं आहे पुढचा प्रश्न पाहूया थॉमस चषक खालील पैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे थॉमस चषक खालील कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन राहील बॅडमिंटन खेळाशी थॉमस चषक संबंधित आहे पुढचा प्रश्न पाहूया नेत्रदान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो नेत्रदान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक चार राहील चार जानेवारी या दिवशी नेत्रदान दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणारी लस खालीलपैकी कोणी शोधून काढलेली आहे कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणारी लस खालीलपैकी कोणामार्फत शोधण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन ठिकाणी लुई पाश्चर यांच्यामार्फत जे आहे कुत्रा चालल्याच्या नंतर देण्यात येणारी प्रतिबंधक लस शोधून काढलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया देशाच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये शिखर बँक खालीलपैकी कोणाला म्हटले जाते देशाच्या औद्योगिक क्षेत्रातील शिखर बँक खालीलपैकी कोणास संबोधले जाते ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो आय एस डी बी आय या सर्व बँकेला औद्योगिक क्षेत्रातील शिखर बँक जाते या ठिकाणी येथील अष्टविनायक गणपती कोणत्या नावाने ओळखला जात असतो रांजणगाव येथील अष्टविनायक गणपती खालील पैकी कोणत्या नावाने ओळखला जातो ऑप्शन क्रमांक एक महागणपती नावाने रांजणगाव येथील अष्टविनायक गणपतीला ओळखले जात असते पुढचा प्रश्न पाहूया आरकेन खडकामध्ये प्रामुख्याने कोणते खनिज आढळत असते आरकेन खडकामध्ये प्रामुख्याने खालील पैकी कोणते खनिज सापडते ऑप्शन क्रमांक एक जे आहे आर्केन खडकामध्ये प्रामुख्याने सापडत असते पुढचा प्रश्न पाहूया सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यानाचा समावेश कोणत्या राज्यात होत असतो सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यानाचा समावेश खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक तीन ग्राहील उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यानाचा समावेश झाला आहे पुढचा प्रश्न पाहू विद्यार्थ्यांना प्रतिने खालीलपैकी कोणत्या अंमलापासून तयार झालेले असतात प्रतिने खालीलपैकी कोणत्या अंमलापासून तयार झालेले असतात ऑप्शन क्रमांक दोन गेल लॅक्टिक अंमलापासून प्रथिने बनलेली असतात

नऊ पॉईंट छत्तीस एवढा भाग खालीलपैकी कोणत्या राज्याने वापलेला आहे नऊ पॉईंट छत्तीस टक्के एवढा भाग खालीलपैकी कोणत्या राज्याने वापलेला आहे ऑप्शन क्रमांक एक भारतातील महाराष्ट्र राज्याने नऊ पॉईंट छत्तीस टक्के एवढा भाग व्यापलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या एका आंदोलनाची सुरुवात मुंबई या ठिकाणाहून झालेली होती खालीलपैकी कोणत्या आंदोलनाची सुरुवात मुंबईहून झालेली होती तर ऑप्शन क्रमांक तीन विकत राहील भारत छोडो हे जे आंदोलन आहे आंदोलनाची सुरुवात मुंबई ठिकाणाहून ना करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न पाहूया एक झाड आणि दोन पक्षी कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोणते आहेत एक झाड दोन पक्षी कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहे ऑप्शन क्रमांक दोन विकत मित्रांनो एक या ठिकाणी एक झाड दोन पक्षी या कादंबरीचे लेखक जे आहे विश्व Was beli ker ahit berita persimpangan. भारताच्या कोणत्या भागामध्ये मे महिन्यात देखील सर्वाधिक तापमान असते भारताच्या कोणत्या भागामध्ये खालीलपैकी मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते तर ऑप्शन क्रमांक तीन एक राहील वायव्य भागामध्ये मे महिन्यामध्ये सर्वात जास्त तापमान असते पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणता एक रोग विषाणूपासून होणारा आहे खालीलपैकी कोणता रोग एक विषाणूपासून होतो तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो चार एक राहील डेंग्यू ताप हा जो रोग आहे विषाणूपासून होणारा आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील हिंगोली जिल्हा खालीलपैकी कोणत्या विभागात येत असतो महाराष्ट्रातील हिंगोली जिल्हा खालीलपैकी कोणत्या विभागात येतो ऑप्शन क्रमांक दोन की राहील औरंगाबाद विभागामध्ये हिंगोली जिल्हा येत असतो पुढचा प्रश्न पाहूया औरंगाबाद विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता आहे औरंगाबाद विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन राहील हिंगोली हा जो जिल्हा आहे औरंगाबाद विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान जिल्हा आहे पुढचा ऑप्शन पाहूया निवडणुकीचा प्रसार जो आहे तो किती तासा अगोदर थांबविला जात असतो निवडणुकीचा प्रसार प्रचार जो आहे तो एकूण किती तासा अगोदर थांबवला जात असतो तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य राहिला मित्रांनो या ठिकाणी आट, आठ अठ्ठेचाळीस घंट्या अगोदर जे आहे निवडणुकीचा प्रचार थांबवण्यात येत असतो पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या राज्याने तृतीय पंथ्यांसाठी एक टक्के आरक्षण दिलेले आहे भारतातील कोणत्या राज्याने तृतीय पंथ्यासाठी एक टक्के आरक्षण दिले आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील कर्नाटक राज्याने तृतीय पंथ्यासाठी एक टक्के आरक्षण दिलेले आहे तर पाहूया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय आहे स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये कोणाचे शिक्षण झालेले आहे ते सांगायचं आहे स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये खालीलपैकी कोणाचे शिक्षण झाले आहे ऑप्शन क्रमांक एक राहील महात्मा फुले यांचे शिक्षण स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये झालेले आहे पुढचा प्रश्न पाहूया शेतीच्या सर्व अवजारासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण खालीलपैकी कोणते आहे शेतीच्या अवजारासाठी अतिशय प्रसिद्ध ठिकाण असलेले खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील किर्लोस्करवाडी हे ठिकाण शेतीच्या सर्व अवजारासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी किर्लोस्करवाडी हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते किर्लोस्करवाडी हे ठिकाण भारतात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये शेतीच्या अवजारासाठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्क स्थित आहे वेळवंडी नदीवर स्थित असलेले भाटगर धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे वेळवंडी नदीवर स्थित असलेले भाटगर धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते तर ऑप्शन क्रमांक दोन राहील ठाणे जिल्ह्यामध्ये वेळवंडी नदीवर स्थित असलेले भाटगर ध्रस्थ येते पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी शरीरातील हेमोग्लोबिन कमी होणे म्हणजेच कोणता रोग होत असतो शरीरातील हेमोग्लोबिन कमी होणे म्हणजे खालीलपैकी कोणता रोग होतो ऑप्शन क्रमांक चार हेमोग्लोबिन कमी होणे म्हणजेच रक्ताशय हा रोग होत असतो गट ग्रामपंचायत खालीलपैकी किती लोकसंख्या असणाऱ्या गावामध्ये असते गट ग्रामपंचायत खालीलपैकी किती लोकसंख्या असणाऱ्या गावात असते तर ऑप्शन क्रमांक दोन इकडे हे सहाशे पेक्षा कमी लोक संख्या असणाऱ्या गावासाठी गट ग्रामपंचायत दिली जाते पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन एक सालेर हे शिखर महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे सर्वात उंच आहे पुढचा प्रश्न पाहूया महात्मा फुले यांना कोणत्या क्रांतीचे जनक म्हटले जाते महात्मा फुले यांना खालीलपैकी कोणत्या क्रांतीचे जनक म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन एक सामाजिक क्रांतीचे जनक असे महात्मा फुले यांना संबोधले जाते पुढचा प्रश्न पाहूया मुख्यमंत्र्यांनी कोणाचा विश्वास गमावला गमा तर त्यांना राजीनामा द्यावा लागत असतो मुख्यमंत्र्यांनी खालीलपैकी कोणाचा विश्वास गमावल्यास त्यांना राजीनामा द्यावा लागतो ऑप्शन क्रमांक एक एक राहील विधानसभेचा विश्वास गमावला तर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागत असतो तर पाहूया पुढचा प्रश्न मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे असतो मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे ऑप्शन क्रमांक चार ग्राहील राज्यपाल यांच्याकडे मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार आहे पुढचा प्रश्न पाहूया मुख्यमंत्र्याचे वेतन तसेच भत्ते कोण निश्चित करत असते मुख्यमंत्र्याचे वेतन तसेच भत्ते खालीलपैकी कोण निश्चित करतो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील विधीमंडळचे आहे मित्रांनो मुख्यमंत्र्यांचे वेतन तसेच भत्ते निश्चित करत असतो पुढचा प्रश्न पाहूया येवला हे ठिकाण महाराष्ट्रातील जिल्ह्यात येते येवला हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण महाराष्ट्रातील जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक एक एक नाशिक जिल्ह्यामध्ये येवला हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण स्थित आहे या ठिकाणी अमृतसर या ठिकाणी खालीलपैकी कोणती प्रसिद्ध घटना घडलेली आहे अमृतसर ठिकाणी खालीलपैकी कोणती घटना घडली आहे ऑप्शन क्रमांक एक इकड राहील जालिमला बाग हे हत्या हत्याकांड जे आहे अमृतसर या ठिकाणी घडलेला होता पुढच्या आपण पाहूया झाडांच्या पानामध्ये हरिद्रव्य तयार होण्यासाठी अत्यंत कशाची गरज असते झाडाच्या पानामध्ये हरिद्रव्य तयार होण्यासाठी खालीलपैकी कशाची गरज असते ऑप्शन क्रमांक दोन एक राहील सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज झाडांमध्ये झाडांच्या पानामध्ये हरिद्रव्य तयार होण्यासाठी असते पुढच्या आपण पाहूया जगातील कोणत्या देशाला मिनी इंडिया या नावाने ओळखले जात असते जगातील कोणत्या देशाला मिनी इंडिया म्हणतात ऑप्शन क्रमांक चार ग्रहिल मॉरिशियस या देशाला जगातील मिनी इंडिया संबोधले जाते पुढचा प्रश्न पाहूया मॉरिशियस या देशामध्ये किती टक्के भारतीय वंशाचे लोक राहत असतात मॉरिशियस या देशामध्ये एकूण किती टक्के भारतीय वंशाचे लोक राहतात तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन है राहील पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मॉरिशस या देशामध्ये भारतीय वंशाचे लोक राहत असतात पुढचा प्रश्न पाहूया भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो भटनागर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन राहील मित्रांनो या ठिकाणी तंत्रज्ञान आणि विज्ञान या दोन्ही क्षेत्रामध्ये भटनागर पुरस्कार दिला जातो पुढचा प्रश्न पाहूया

हत्ती हा प्राणी खालीलपैकी कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे हत्ती हा प्राणी खालीलपैकी कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे ऑप्शन क्रमांक चार राहील या ठिकाणी कर्नाटक केरळ आणि झारखंड या तिन्ही राज्याचा हत्ती राज्य प्राणी आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी हाफलांग हे पर्यटन स्थळ भारतातील कोणत्या राज्यात येते हफलांग हे पर्यटन स्थळ भारतामध्ये कोणत्या राज्यात येते तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक एक राहील भारतातील आसाम राज्यामध्ये हाफलांग हे पर्यटन स्थळ स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया चीन देशामध्ये दे पाच सूर्य कोणत्या कारणास्तव दिसले जात असतात चीन या देशामध्ये पाच सूर्य खालीलपैकी कोणत्या कारणास्तव दिसतात ऑप्शन क्रमांक दोन राहील धुक्यामुळे जे आहे या ठिकाणी चीन देशामध्ये दे पाच दे सूर्य दिसत असतात पुढचा ऑप्शन पाहूया जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यभाषा खालीलपैकी कोणत्या आहेत जागतिक संघटनेच्या कार्यभाषा खालीलपैकी कोणत्या आहे ऑप्शन क्रमांक चार राहील रशियन स्पेनिश आणि इंग्लिश ह्या सर्व भाषा जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यभाषा आहेत पाहूया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांमधील ताजमहालामध्ये एकूण किती खोल्यांचा समावेश आहे आग्र्यातील ताजमहालामध्ये एकूण किती खोल्या आहे ऑप्शन क्रमांक एकशे वीस खोल्यांचा समावेश आग्र्यामधील ताजमहालातच आहे पुढचा प्रश्न पाहूया जगातील सर्वात पहिले विश्वविद्यालय खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचे आहे जगातील सर्वात पहिले विश्वविद्यालय खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक युग्र तक्षशिला असे सर्वात पहिले जगातील विश्वविद्यालय आहे पुढचा प्रश्न पाहूया ब्रेल लिपी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींसाठी तयार करण्यात आलेली आहे ब्रेल लिपी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींसाठी तयार करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक युक्रेन मित्रांनो अंध व्यक्तींसाठी जे आहे ब्रेल लिपीची तयारी करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया वंदे भारत सॉरी वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीमधून घेण्यात आलेले आहे वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या कादंबरीत घेतलेले आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्यासमोर एक राहील आनंद मठ या कादंबरीमधून मा वंदे मातरम गीत घेण्यात आलेले आहे तर विद्यार्थ्यां आजची ही स्पेशल सुपर क्लास मला तर वाटते की आपल्याला नक्कीच आवडलीच आहे आणि काढण्यास तो त्या सुपर क्लास क्लासच्या पूर्वी एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे तसेच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे तर मी तृकोणामध्ये स्पेशल आणि फ्री सुपर क्लासमध्ये